नमस्कार मित्रांनो, मी आपणासाठी एक मोठी आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे, तर चला स्पष्टीकरण करूया. कर्मचारी व पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी मिळणार दुहेरी भेट, वेतन आयोग संदर्भात अपडेट. या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे पे कमिशन न्यूज, सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या सविस्तर वृत्तांत. आपण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत. कर्मचाऱ्यांसाठी आली ही आनंदाची महत्वाची बातमी. 54% माघाई भत्ता पोहोचणार, 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात आली महत्वाची अपडेट. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्र सहकारी मंडळींना शेअर करायला विसरू नका. शेअर करून व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. आताच्या घडीचे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जुलैच्या आधीच महागाई भत्त्यात वाढ होणार असून 54% पोहोचणार आहे असा दावा करण्यात येत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळत आहे. महागाई भत्त्याचा दर 50%-हून अधिक झाल्यावर सरकारला 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात गांभीर्याने विचार करेल असाही नियम सांगत आहे. पण आतापर्यंत याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. परंतु डीएच्या संदर्भात 50% आणि 1 जुलैपासून 4% वाढ होणार हे निश्चित आहे. महागाई दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता सरकारला त्यामुळे जानेवारी 2024 पासून 30 जून 2024 पर्यंत जो चार्ट पाहिला त्या आधारे महागाई भत्ता किमान 4% वाढेल असा विश्वास टॉप साइड राष्ट्रीय परिषदेने व्यक्त केला आहे. यावेळी 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात एक मोठे विधान केले. पेन्शनर समाज, भारतीय पेन्शनर समाज म्हणजेच BPS यांनी 8व्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली होती. मात्र या पार्श्वभूमीवर 7व्या वेतन आयोगाच्या आधारे पगार आणि महागाई भत्ता मध्ये संशोधनाला अनुमोदन दिल्या गेले. केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या समितीवर कोणताही विचार केलेला नाही असे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. इंडिया रेल्वे टेक्निकल सुपरवायझर या संघटनेनेही देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना करण्याची मागणी केली जात होती. त्यावेळी त्यांनी माझी वेतन आयोगाच्या शिफारसीचाही दाखला दिलेला होता, म्हणजे 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीचा दाखला सादर केला होता. दरम्यान आता लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतरच नवीन केंद्र सरकार समोर 8वा वेतन आयोग समितीची मागणी केली जाईल असे स्टॉप साइडच्या राष्ट्रीय परिषद यांनी सांगितले आहे. आपल्याकडे मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल नवनवीन अपडेट्स प्राप्त होताच अहोरात्र कार्य करून सर्व माहिती आपणापर्यंत पोहोचत आहेत. नवनवीन अपडेट्स पुन्हा भेटूया. तोपर्यंत निवांत राहा, काळजी करू नका. आपला आपचा दिवस आनंदाचा व सुखाचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ. थँक्यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. वंदे मातरम.